एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे ही कृती प्रात्यक्षिकासह करण्यासाठी आपल्या सोबत आहे दीपा आणि वैष्णवी. दीपाजवळ किती फुलं आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आपल्याजवळ एकूण आठ फुलं आहेत. ह्या आठ फुलांमधून दरवेळी आपल्याला दोन फुलं ही काढत जायची. समजलं तुला? चला, आठ फुलांमधून आता पहिल्या वेळी आपल्याला दोन फुलं काढायची आहेत. काढ बर. आठ फुलांमधून पहिल्या वेळी दोन फुलं काढली म्हणजे काय केलं आपण? आठ वजा दोन. किती फुलं राहिली दीपा? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. सहा फुले राहिली. आठ फुलांमधून पहिल्या वेळी दोन फुले काढली म्हणजेच आठ वजा दोन बरोबर सहा. किती फुले राहिली दीपा मोज? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. शाबास. लिहून दाखव बर. शाबास. आता आपल्याजवळ सहा फुले राहिली आहेत. सहा फुलांमधून दुसऱ्या वेळी दोन फुलं काढली. म्हणजे सहा वजा दोन किती फुले राहिली दीपा? एक, दोन, तीन, चार. चार फुले राहिली. लिही बर. शाबास. आता आपल्याजवळ चार फुलं आहेत. चार फुलांमधून तिसऱ्या वेळी दोन फुलं काढली म्हणजे चार वजा दोन किती फुलं राहिली दीपा? एक, दोन. दोन फुलं राहिली. लिही बर. शाबास. दोन फुलांमधून चौथ्या वेळी दोन फुलं काढली. दोन वजा दोन किती राहिली? शून्य. शून्य म्हणजे काहीच नाही. काहीच नाही बरोबर. ली बर. शाबास. फुलं शिल्लकच राहिली नाही म्हणजे शून्य फुलं राहिली. आठ फुलांमधून प्रत्येक वेळी दोन फुले काढण्याची क्रिया जास्तीत जास्त चार वेळा करता आली. आता तुम्ही प्रयत्न करा. सनाला आईने 10 रुपये खाऊसाठी दिले. रोज 2 रुपये याप्रमाणे तिला खाऊसाठी खर्च करण्यास सांगितले तर किती दिवस पैसे पुरतील? हे असेच चित्र काढून वहीत लिहा. तुमच्या शिक्षकांना पाठवा आणि तपासून घ्या.